नमस्कार, तेजस किचन मध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप स्वागत आहे। आता थंडी खूप वाढलेली आहे, तेव्हा आता थंडीचं काहीतरी व्हायलाच पाहिजे। तर आपण आता आज करणार आहोत टिंकाचे लाडू। थंडी नुकती चालू होताना आपण आळीवाच्या लाडूचा व्हिडिओ केलेला आहे, तर आज आपण डिंकाचे लाडू करूया। चला आता सुरुवात करूया डिंकाचे लाडू करायला। पण त्याआधी जर का हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर ह्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका हं। आणि मला बऱ्याच जणांनी अशी रिक्वेस्ट केली होती की तुम्ही तिळाचे लाडूही टाका, पण मी त्यांना असं सांगू इच्छिते की मी ऑलरेडी हा व्हिडिओ केलेला आहे। जर का माझ्या व्हिडिओमध्ये जाऊन सर्च केलं तर तिळाच्या लाडवाचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल। थँक्यू। टिंकाच्या लाडवाचं साहित्य आता आपण पाहणार आहोत। हे आहे 1/2 किलो डिंक, हे 100 ग्रॅम काजू आहेत, 100 ग्रॅम बदाम आहेत, 100 ग्रॅम खारीक आहे, 200 ग्रॅम खसखस आहे, हे साजूक तूप आहे, आणि हे ह्यातलं 1/2 किलो गूळ घ्यायचं आहे आपल्याला। असं सगळं साहित्य आहे। काजू, बदाम आणि खारीक हे आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे, खारीक तुपात तळून घ्यायचे। आता हे काजू आणि बदाम हे आपण तुपात तळून घेणार आहोत, खसखस कोरडं भाजून घेणार आहे। चला आता आपण सुरुवात करूया। आता ही खारीक आहे, याची बी कशी काढायची ते मी दाखवते तुम्हाला। आता मी अशी खारीक ठेवून त्याच्यावरती असा वरवंटा मारते। वरवंटा मारला की ती बी एकदम इझिली निघते। ही बघा, ही अशी खारीकची बी काढायची। आणि ह्या अशा बाकीच्या खारका मी बिया काढून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण तळून घेणार आहोत सगळ्या। आता पॅन आपण तापत टाकलेलं आहे आणि त्याच्या पॅनमध्ये आता आपण खसखस आणि खोबरं असं भाजून घेणार आहोत। तर ही 200 ग्रॅम खसखस आहे, ही मी ह्याच्यात टाकते। ही आपण चांगली भाजून घेणार आहोत आणि खसखस झाली की मग खोबरं भाजून घेणार आहोत। सुकीच भाजायचे, ह्याच्यात काही तूप वगैरे घालायचं नाही। ही बघा, ही खसखस आता चांगली भाजून झालेली आहे। आता आपण ही बाजूला काढून घेणार आहोत आणि ह्याच्यातच सुकं खोबरं भाजून घेणार आहोत। मी तुम्हाला दाखवलं नाही साहित्य दाखवताना, हे सुकं खोबरं, 1 वाटी सुकं खोबरं आहे साधारण 100 ग्रॅम। आता आपण हे सुकं खोबरं टाकणार आहोत आणि हे चांगलं लालसर रंगावरती भाजून घेणार आहोत। हे बघा, हे खोबरं पण असं चांगलं लालसर रंगावर भाजून झालेलं आहे। आता हे आपण काढून बाजूला ठेवणार आहोत आणि मग डिंक तळून घेणार आहोत। हे बघा, हे खसखस भाजलेली, आता ह्याच्यात हे खोबरं मिक्स करणार आहे। हे पहा, हे कढई तापत टाकलेली आहे। आता ह्याच्यात आपण साजूक तूप घालणार आहोत डिंक तळण्यासाठी। हे मी साजूक तूप घालते। ह्याच्यात आपण डिंक तळून घेणार आहोत आणि लागलं तर पुन्हा ऍड करायचं त्याच्यात। आता तूप चांगलं तापलेलं आहे, आता थोडा थोडा डिंक घालून आपण तळून घेणार आहोत। हा डिंक फुलतो त्याच्यामुळे थोडा थोडा घालून तळायचा आहे। हा बघा, हा डिंक असा फुलतो आणि तो चांगला तळून घ्यायचा आहे, कारण आपल्याला तो हाताने चुरायचा आहे किंवा मग मिक्सरमध्ये टाकून बारीक करायचा आहे। हा हा पा, हा चांगला फुललेला आहे। आता आपण ह्याला काढून घेणार आहोत। आता हा बघा, हा आपला आता डिंक चांगला तळून झालेला आहे आणि खोबरं आणि खसखस पण भाजून रेडी आहे, सुखं भाजलेलं आहे। ह्याच्यात काही तूप घातलेलं नाही भाजताना। आणि आता खारीक, काजू आणि बदाम हे जे तूप उरलेलं आहे त्याच्यात तळून घ्यायचं। ही पा, ही खारीक तळून घेतलेली आहे आणि हे काजू बदाम पण तुपामध्ये, राहिलेल्या तुपामध्ये तळून घेतलेले आहे। आता खारीक आहे त्याची पूड करायची मिक्सरमध्ये बारीक,
आणि ख काजू बदामची पण पूड करायची आणि ते सगळं ह्याच्यात मिक्स करायचं. आणि आपल्याला जो डिंक आपण तळलेला आहे हा डिंक आपण हाताने किंवा मिक्सरमध्ये असा बारीक करायचा. मी तो हातानेच चुरून घेते, तुम्हाला पाहिजे तर मिक्सरमध्ये बारीक करू शकता. काजू बदामची पूड आपण जी करणार आहोत मिक्सरमध्ये ती एकदम बारीक करायची नाही आहे, थोडी जाडसरच ठेवायची आहे. आता हे खसखस आणि खोबरं हे आपण हाताने चुरून घेणार आहोत आणि मग ह्याच्यात काजू बदाम आणि खारीक असं वाटलेलं मिक्स करणार आहोत. ही पा ही खारीक आपण अशी मिक्सरमध्ये अशी बारीक करून घेतलेली. ही पा ही आता आपण या खोबरं आणि खसखशीत मिक्स करणार आहोत. हे बघा हे काजू आणि बदाम वाटून घेतलेले. आता ही पूड अशी अशी हे बघा अशी जाडसरच पाहिजे, अशी जाडसर ठेवायची म्हणजे ती दाताखाली आलेली चांगली लागते जरा. आणि ह्याच्यात मिक्स करायचं हे पण. आता हा बघा हा डिंक मी असा चुरून घेते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये पण टाकू शकता आणि काढू शकता. जर का चुरला गेला नाही तर मिक्सरमध्ये टाकायचा आणि जरा फिरवायचा मिक्सर. आता ह्याच कढईत आपण अर्धा किलो गूळ घेतलेलं आहे आणि इतर साहित्य जे मी मगाशी दाखवलं काजू बदाम खारीक खसखस आणि सुखं खोबरं हे सगळं बारीक करून एकत्र मिक्स करून ठेवलं आहे. आता ह्या अर्धा किलो गुळामध्ये आपण थोडंसं पाणी म्हणजे साधारण पाव पेला पाणी टाकणार आहोत आणि हे सगळं गॅसवर ठेवणार आहोत. आता हे आपण गॅसवर ठेवलेलं आहे. आता हा गूळ विरघळवायचा आहे. हा गूळ ऑर्गॅनिक गूळ आहे, त्याच्यामुळे लाडूचा कलर छान येतो आणि हा गूळ हेल्दी पण असतो. मी शक्यतो ऑर्गॅनिक गूळच वापरते. तर हा गूळ विरघळला की आपण एक तार आली का हाताने बघायचं आहे. आता हा गूळ विरघळला की साधारण एक तार म्हणजे अशी जास्त घट्ट असं किंवा दोन तार जर का कडक हवी असतील तर दोन तारा आल्या तरी चालतील. ते हाताने बघायचं मी कसं ते दाखवते आणि मग त्याच्यात सगळं मिक्स केलेलं डिंक वगैरे ते सगळं सामान टाकायचं. हा पा हा आता पाक होत आलेला आहे. आता ह्याच्यात आपण एक चमचा तूप घालणार आहोत. हे पा आता हा पाक तयार झालेला आहे. हा कसा बघायचा तर मी ह्या वाटीमध्ये थोडंसं प्यायचं पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यात असे मी पाकाचे एक दोन थेंब टाकून बघणार आहे. हे पा हे पा हे एक दोन थेंब झाले टाकले की हे बघा हे असं गोल होतं, गोळा असा गोळा झाला की हे बघा की मग पाक झाला आहे असं समजायचं. आणि मग आपल्याला हे सगळं मिक्स करायला हरकत नाही. जे बारीक केलेलं सामान आहे डिंक वगैरे ते सगळं मग त्याच्यात मिक्स करायचं. हे बघा आता आपण हे सगळं साहित्य ह्यामध्ये मिक्स करूया. हे पा हे असा गुळामध्ये मिक्स केल्यावर हे सगळं असं सारखं करायचं. आणि जेव्हा आपण लाडू वळतो तेव्हा हाताला तूप आणि पाणी असं लावायचं आणि मग लाडू वळायचे, नाही तर मग हात भाजेल. आणि तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यात तुम्ही वेलची पूड किंवा जायफळ पूड पण टाकू शकता आवडीप्रमाणे. मला साजूक तुपाचा वास खूप आवडतो म्हणून मी टाकत नाही. हे बघा आता आपण ह्या हातावरती थोडंसं तूप घ्यायचं आहे, ते हाताला असं चोळून घ्यायचं आणि मगाशी घेतलं होतं ते पाणी आणि आता लाडू वळायला सुरुवात करायचे म्हणजे आपले हात जळणार नाहीत. हा पा असा छोटा मोठा तुमच्या आवडीप्रमाणे डिंकाचा लाडू बनवायचा. हे बघा आपले गुळाच्या पाकातले डिंकाचे लाडू रेडी.